ही केंद्राभितर परत एकदा नरेंद्र मोदीच्या नेतृत्वा सकल सरकार जो आहे आणि तो सरकार करपा खातीर सगळे गोयकार भायर सरिल्ले असतात आणि फोड्या मनातले नागरिक असतात ते मोठ्या संख्येन भायर सरतले. मानव फाटल्या 5 वर्षां भितर आम्ही जे गोयचे इन्फ्रास्ट्रक्चराची उदरगत पळयता, गोयचेर जो मोग केल्लो आसा आणि आमच्या गोयच्या गोयकारांच्या उदरगती खातीर ज्यांनी आमकां मदत केल्ली आसा, ते नितीनजी गडकरी स्वता आयज आमच्या सभेत तुमकां आमकां सगळ्यांक मेळपा खातीर आयिल्ले आसा. आपल्या अनेक लोकांचा रोजगार त्याच्यामुळे अडचणीत आलेला आहे, बारजवाल्यांना काम मिळत नाहीये, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही नरेंद्र सवयीकरला निवडून द्या, त्याला हाताशी धरून मी तुमच्या मायनिंगचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी खोटे आश्वासन देणाऱ्यापैकी नेता नाहीये, मी तुम्हाला विश्वास देतो. इथल्या बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, ट्रक ड्रायव्हरवाल्यांना काम मिळालं पाहिजे, बार्जवाल्यांचा व्यवसाय सुरू झाला पाहिजे, गोव्यातली इकॉनॉमी समृद्ध संपन्न झाली पाहिजे आणि या कामाकरता मी निश्चितपणे आपल्याला पूर्ण मदत करीन असा विश्वास देतो. आणि त्याचबरोबर शिरोडा विधानसभा क्षेत्रातून सुभाष शिरोडकर उभे, आता सुदीन ढवळीकरांचे भाऊ पण उभे, दीपक तुम्ही, मी तुम्हाला एकच विनंती करतो, बाबू आजगावकरांचं MGP आमच्या बरोबर आहे, हे आता मर्ज झालेला आहे, हे आता ढवळीकरची फॅमिली पार्टी राहिली आहे, हम दो हमारे दो बाकी काही नाही. त्यामुळे यावेळी आता एकदा यांना संपवून टाका, ही निवडणूक म्हणजे ढवळीकरांना पूर्णपणे निरोप समारंभ करा. आमच्या नसानसात ह्या राष्ट्राबद्दल अभिमान, या राष्ट्राबद्दलची शान नेंटेऱ्या भीतर, जाणटेल्या भीतर, भुरग्या भीतर, बायला भीतर, दादल्या भीतर आम्ही अभिव्यक्त करतात.